जैन मित्रांनो मी दीपक मित्रा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो निफ्टीचा फायनल क्लोज झाला एकवीस हजार सातशे एकाहत्तर वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला एकवीस हजार सातशे एकाहत्तर वरती तर, वर तर सकाळपासून मार्केटमध्ये आपण काय बघत होतो मार्केट आपल्याला मा थोडंसं साईडवेज होताना दिसत होतं स्लोली अपसाईडलाच जात होतं पण मार्केट जवळजवळ साईडवेज होतं त्यानंतर मार्केटने ब्रेकडाऊन दिला होता जो एक ऑप्शन बाहेर असतो लक्षात ठेवा ही गोष्ट मी रिपीट करत असतो जो ऑप्शन बाहेर असतो त्याला काय पाहिजे असतो मार्केटमध्ये मोमेंटम किंवा एखाद्या स्टॉकला आपण जेव्हा बाय करतो आपल्याला काय पाहिजे असतो मोमेंटम असतो स्टॉकमध्ये तर चालू शकतं की तुम्ही स्टॉकला के होल्ड केलेलं आहे त्यामध्ये निगेटिव्ह रिटर्न आले काही प्रॉब्लेम नाही आहे तो ऑफ साईडला गेला प्रॉफिट मिळू शकतं पण एक जो ऑप्शन बाहेर असतो त्याने जर एखाद्या ऑप्शनला होल्ड केलेला असेल तर त्याला लॉस कशाचा होत असतो टाईम व्हॅल्यूचा त्याला टाईम व्हॅल्यूचा लॉस होत असतो जे प्रीमियम त्यांनी पे केलेलं असतं सेलरला त्या ठिकाणी लॉस होत असतो त्याला जर तुम्हाला वाटतं मार्केट स्लो आहे थोडं वरतीचं जर जाते पण त्या मार्केटमध्ये मोमेंटम नाही आणि एखादा कॉल ऑप्शन तुम्ही जर बाय केलेला असेल हे कॉल ऑप्शनचं जे प्रीमियम असतं त्यातील टाईम व्हॅल्यू जी असते ना ती प्रत्येक दिवसाला डिके होत असते मार्केट जर साईडवेज होत असेल तर मग तिथे ऑप्शन बायरला लॉस होत असतो त्यामुळे प्रत्येक वेळेला सांगत असतो मी की जेव्हा आपण साईडवेज मार्केट असतं ऑप्शन बाईंग करायची नसते या ठिकाणी कोण पैसा बनवतं ऑप्शन सेलर पैसा बनवतात त्यांचं प्रॉफिट अशा मार्केटमध्ये होत असतं आणि आजच्या दिवशी तेच झालं मार्केट साईडवेच झालं जवळजवळ आणि नंतर मार्केटने ब्रेकडाऊन दिला प्रायजेक्शन तुम्हाला बघायची असते प्रायजेक्शनला महत्त्व द्यायचं असतं ट्रेंडला महत्त्व द्यायचं असतं या गोष्टी तर सांगत जाणार तुम्हाला कसं खाली येतं मार्केट हे बघा हा एक झोन आहे तुम्हाला सांगितलं जानेवारी महिना ही जानेवारी महिन्यामध्ये काय होतं आहे मार्केट ह्याच रेंजमध्ये थांबताना दिसतंय तुम्हाला हे जे सेशन झालं इथे चांगली बाईंग पण आली पण रिजेक्शन पुन्हा बावीस हजार एकशे चोवीसपासून आलेलं होतं जो निपटीचा होता एक लाईफ टाईम हाय आपल्याला बघायचं आहे ही कॅन्डल जी आहे हिचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे की जी शाडो बनली ह्या ठिकाणी काय आली मार्केटमध्ये सेलिंग रिजेक्शन आलं मी मागे पण तुम्हाला लाईव्हवरती गोष्ट सांगितलेली होती की बारकावे जे असतात ना कॅन्डलस्टिकची हे बघत चला ती कॅन्डल आपल्याला काय सांगते की निफ्टीचा लाईफ टाईम हाय जो होता तिथून रिजेक्शन येतं आहे प्राईजचं सेलिंग येत आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी येत आहे सेलिंग मग आता इथे बघा ही कॅन्डल आजची निगेटिव्ह बनली पुन्हा आपल्याला काय पाहिजे हिची शॅडो एक कवर झाली पाहिजे म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाईंगच पाहिजे जर मार्केटवरती गेलं तरच तर बनेल ना ग्रीन कॅन्डल तशी तर, तर बनणार नाही ना। ही कॅन्डल अशी जर बनली आणि पुन्हा जर फॉलोअप बाईंग गेली या ठिकाणी आणि हा जो हाय बावीस हजार एकशे चोवीसचा हा जर ब्रेक झाला तर मग मार्केटमध्ये चांगला मू पुन्हा येऊ शकते इथे चांगली बाईंग इथे मार्केटमध्ये येऊ शकते मार्केट प्रत्येक वेळेला जायचं एकवीस हजार पाचशेच्या खाली एकवीस हजार पाचशेच्या खाली जायचं मार्केट इथे पण पुन्हा रिव्हर्सल द्यायचं इथे मला वाटलं होतं की ह्या लेवलच्या खाली जर गेलं तर अशी एक निगेटिव्ह प्रायजेक्शन बनून मार्केट खालीच जाणार पण गेलं नाही ते इथून रिकवर झालं वरती आलं ते बघायचं आहे आपल्याला इथून आता ही प्रायजेक्शन कशी होऊ शकते मार्केट रिव्हर्सल देऊ शकतं का हे जे खाली आलेलं होतं मार्केट इथून ह्या असं रिव्हर्सल देऊ शकतं का मोमेंटम हा कंटिन्यू राहू शकतो का आपल्याला येणार दिवसांमध्ये बघायचं आहे जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वरती जात नाही एक ट्रेंडिंग मार्केट आपल्याला बघायला मिळणार नाही जोपर्यंत मार्केट एकवीस हजार पाचशेच्या खाली काही प्राईजेक्शन बनवत नाही तोपर्यंत मार्केट ट्रेंडिंगमुळे पकडणार नाही हे मार्केट तुम्हाला साईडवेज दिसणार पूर्णपणे याला आपण होलटेल मार्केट म्हणत असतो होलटेल मार्केट म्हणजे काय मार्केटमध्ये अप साईड डाऊन साईडमुळे येत असतात वरती जातं खाली येतं वरती जातं खाली येतं वरती जातं खाली येत असतं याला आपण होलटेल मार्केट म्हणत असतो आणि मार्केटमध्ये आजच्या दिवशी आपल्याला व्हॉलिटिलिटी वाढताना दिसते इंडिया विक्स जर तुम्ही बघितली असत जवळजवळ आठ टक्केने इंडिया विक्स वाढलेली होती ती इंडिया विक्स आपल्याला काय सांगते जर इंडिया विक्स वाढत असेल तर मार्केट होलिटेल होत असतं व्हॉलेटिलिटी वाढते मार्केटमध्ये अपसाईड साईड डाऊन साईड मग मार्केटमध्ये येत असतात समजताना त्या व्हॉलेटिलिटीला पण आपण बघितलं पाहिजे तर मार्केटचा क्लोज पुन्हा खाली आलेला आहे ठिकाणी मार्केट जे रिकवर झालेलं होतं या ठिकाणी हे बघा रिकवर झालेलं होतं सेलिंग आली आज पुन्हा त्याचं कंटिन्युएशन होताना आपल्याला या ठिकाणी दिसलं तर मार्केटसाठी पुन्हा एकवीस पाचशे ही लेवल सपोर्टच काम करेल या लेवल ज्या असतात ना मित्रांनो खूप महत्त्वाचे असतात ह्या लेवलवरती कोणी लक्ष देत नाही ह्या लेवलवरती बायर आणि सेलरची काय ॲक्टिव्हिटी झाली याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं असतं हे असतात बारकावे फक्त एक कॅन्डल बघून ट्रेडिंग नाही होत एक कॅन्डल बघून कधीही ट्रेडिंग होत नसते हे बारगावीत जर तुम्हाला ओळखता आले लेवल तुम्हाला ओळखता आले तर तुमची ॲक्युरेसी नक्की वाढणार मग तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग करत असाल किंवा इंट्राडे मग सांगा तुम्ही इंट्राडेमध्ये जर तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल मग तुमचा अभ्यास किती पाहिजे तुम्ही ऑप्शनमध्ये इंट्राडे करत असतात तिथे मग सांगा तुमची ॲक्युरेसी कशी पाहिजे अनुभव कसा पाहिजे तुमचा ट्रेंड कसा ओळखायचा असतो तुम्हाला ते इझिली शक्य नसतं त्यासाठी कंटिन्यू तुम्हाला अभ्यास करावा लागतो चार्टला रीड करावं लागतं मार्केटची क्लोजिंग पण आज खाली चालली एकवीस हजार सातशे एकाहत्तरवरती मार्केटने क्लोज दिलेला आहे मग आपल्याला इंट्राडेमध्ये जायचं आहे आता तुम्ही काही जण इंट्राडे करत असतात आपल्याला मार्केटची डायरेक्शन कशी ओळखायची मी तर इथे सांगितलं तुम्हाला की ही एक लेवल असणार आणि खाली एकवीस पाचशे या लेवलच्यावरती काही प्रायजेक्शन बनले तर आपण मार्केटचा ट्रेंड एक डिसाईड करू शकतो तोपर्यंत नाही याच्यावरती गेलं तर एक चांगला मूवी येईल चांगली बाईंग फ्रेश बाईंग आपण त्याला म्हणत असतो ती येऊ शकते एकवीस पाचशेच्या खाली गेलं तर मार्केट पुन्हा विकू शकतं इथं प्रेजेक्शन बघायचे इथं ही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनत होती पण नाही केलं मार्केट खाली ते रिव्हर्सल दिलं त्याने तसंच इथं पण आहे वरती जाण्याचा प्रयत्न करता येते पूर्ण तिथून खाली येत आहे हा ट्रेंडिंग मू नसतो मित्रांनो याला आपण ट्रेंडिंग मू म्हणत नाही हे ट्रेंडिंग मार्केट नसतं आणि ऑप्शन बाहेरचा पैसा जो असतो ना त्याच्यासाठी पाहिजे असतं ट्रेंडिंग मार्केट मोमेंटम तुम्ही जर मोमेंटम कॅच केला तर तुमचं प्रॉफिट बनत असतं समजलं मग इंट्राडेसाठी तुम्हाला प्लॅन करायचं किंवा इंट्राडेमध्ये डायरेक्शन ओळखायची हो ती हो कशी ओळखायची कोणत्या ठिकाणी आपण लाँग जाऊ शकतो मार्केटमध्ये कोणत्या ठिकाणी आपण शॉर्ट जाऊ शकतो त्यासाठी जो आपण पाच मिनिटांमध्ये तर मी निपटीचा पाच मिनटांच्या टाइम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो तर आजच्या दिवशी पण मार्केट थोडं गॅपअप झालो होतो पण सकाळच्या वेळेला आपण जेव्हा लाईव्हवरती आलो या गोष्टी बघत होतो कोणते रेजिस्टन्स होते कोणते सपोर्ट होते या गोष्टी आपण सकाळी लाईव्हवरती बघितलेले होते आता सुरुवातीलाच ही एक मोठी कॅन्डल बनली बघा सेलिंगची ही कॅन्डल बनली आणि ही लेवल आपल्यासाठी सपोर्ट होती ही लेवल आपल्यासाठी सपोर्ट होती तिथं मार्केटने बाउन्स पण घेतला होता बघा इथे मार्केटने बाउन्स पण घेतलेला होता आणि वरती जाण्याचा इथे प्रयत्न केलेला होता परफेक्ट एक चांगली प्रायजेक्शन बनवत मार्केटवरती जात होतं आणि डे हाय जो होता आजचा त्याच्यावरती मार्केट गेलेलं पण होतं मग आपण ह्या ठिकाणी म्हटलं होतं की मार्केट इथून ट्रेंडिंग होऊ शकतं आणि इथे एक इनसाईड कॅन्डल फॉर्मेशन झालेलं होतं बघा इथे आता याची ॲक्युरेसी खूप चांगली असते मित्रांनो तुम्ही प्रत्येक चार्टवरती जाऊन बघा ज्या पाच मिनिटांच्या कॅन्डल असतात किंवा पंधरा मिनिटांमध्ये कोणताही टाईम फ्रेम पक किंवा डेलीमध्ये पण बघू शकतात तुम्ही जर असं इन्साईड कॅन्डल फॉर्मेशन जर जर झालं तर त्याची ॲक्युरेसी खूप चांगली की रिझल्ट त्याचा त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळत असतो आपल्याला त्याचा रिझल्ट खूप चांगला असतो म्हणजे काय एक प्रकारे इन्साइड कॅन्डल म्हणजे एक पॉज असतो मार्केटचा पहिली एक मदर कॅन्डल बनते त्याच्यामध्ये इला आपण मदर कॅन्डल म्हणतो आणि दुसरी कॅन्डल जी असते ना ती बेबी कॅन्डल असते ठीक आहे त्याच्यामध्ये जी इनसाइड कॅन्डल बनत असते दुसरी बीबी कॅन्डल एक प्रकारे पॉज असतो मार्केटचा त्यानंतर मार्केट एक डायरेक्शन डिसाईड करत असतं था। मग सकाळच्या वेळेला तुम्हाला म्हटलं होतं मी की याच्यावरती जर मार्केट गेलं समजा इथे ठीक आहे इन्साईड बनते इथं ब्रेकआउट जर दिला तर त्याचं कंटिन्युएशन होऊ शकतं पण नाही झालं कंटिन्यूएशन मार्केटने काय केलं ब्रेकडाऊन दिला ही जी लेवल पहिले रेजिस्टन्स होती तीनंतर सपोर्ट बनली होती बघा आणि हा पहिलाच एक रेजिस्टन्स होता जो मी पहिलाच ड्रॉ केलेला होता ठीक आहे इथूनच काय झालं मार्केट खाली आलं आहे हा ब्रेकडाऊन दिला आता इथे पण काही जण रिस्क रिवॉर्डनुसार ट्रेडिंग करत असतात इंट्राडेमध्ये रिस्क रिवॉर्डनुसार ट्रेडिंग करतात इथे म्हणजे एक प्रकारे इथं स्काल्पिंग होत असते आणि त्यासाठी मग स्किल पाहिजे तुमच्याकडे याला आपण स्काल्पिंग म्हणत असतो क्विक एंट्री घ्यायची आणि क्विक एक्झिट काही वेळेला तुम्हाला प्रॉफिट पण होईल चांगलं काही वेळेला लॉसेस पण होतील प्रत्येक वेळेला एवढी मोठी कॅन्डल तुम्हाला मिळेल का नाही मिळणार चुक पण शकतात चुकले तर लॉस खूप मोठे होतील स्काल्पिंग करणारे पण असतात इथे की त्यांची क्विक एंट्री होत असते आणि क्विक एक्झिट इथे पण त्यांचं बनतं प्रॉफिट त्यानंतर बघा मार्केट हे स्लो झालेलं होतं हे मार्केट पूर्णपणे स्लो झालेलं होतं इथे काय होत असतं एखाद्याने कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन जर होल्ड केलेलं असेल तर इथे काय होत असतं त्यांचं प्रीमियम टिके होणार हे मार्केट पूर्ण साईडवेज होतं हा एक झोन बघा तुम्ही त्याच्यासाठी ना तुम्हाला सांगत असतो की तुम्ही चार्टवरती ड्रॉइंग करायचं शिकून घ्या टेक्निकल शिकून घ्या हा एक झोन बघा तसं पकडायला गेलं तर मी एकवीस नऊशे पासष्ट पकडणारी लेव्हल की याच्यावरती मार्केट जात नव्हतं आणि हा एक झोन होता बघा इथे समजेल तुम्हाला हे चार्टला जर तुम्ही असं ड्रॉइंग करून घेतलं तर बघा बरं किती वेळ चाला सकाळी साडेदहापासून ते दुपारी अडीच वाजेपर्यंत दोन ते अडीच वाजेपर्यंत मार्केट पूर्ण साईडवेज होतं कुणी जर अगोदरच इथे प्लॅन केलेला असेल की मी याला कॉल ऑप्शनच बाय करायचा मी याला होल्ड करून बसतो काय झालेलं असतं प्रीमियम डिके होतं जर तुम्ही एखादा साठ रुपयांचं ऑप्शन बाय केलेला आहे कॉल ऑप्शन तर हे साठ रुपये साठ रुपयेच नसणार हे कमी होणार का कमी होणार त्याच्यामध्ये असलेली टाईम व्हॅल्यू एक असते इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि एक असते टाईम व्हॅल्यू ही टाईम व्हॅल्यू काय होणार आहे डिके होणार आहे डिके होऊन तुम्हाला लॉस होत असतो मग इथे प्रॉफिट कोण बनवतं ज्यांनी ऑप्शन सेल केलेले असतात या ठिकाणी कोणी जर स्ट्रॅडल डिप्लॉय केलेलं असेल शॉर्ट स्ट्रॅडल किंवा स्ट्रँगल त्यांचा या ठिकाणी प्रॉफिट बनत असतं त्यांना या ठिकाणी फायदा होत असतो मग कोणी एक जण तर प्रॉफिट बुक करणारच आहे प्रॉफिट बुक केलं म्हणजे काय होतं हा मूव येत असतो मार्केटमध्ये मा हा जो ब्रेकडाऊन दिला ते समजत समजताय ना मी काय म्हणतो हे बघा इथे हा जो मूव असतो ना कशामुळे येत असतो हे दिसत आहे तुम्हाला हा एक झोन आहे बघा इथं डीके खूप मिळतो चांगला सेलरला ठीक आहे ते आपलं प्रॉफिट बुक करणार निघून जाणार कोणी जर पुट सेल केलेली असतील ते एक्झिट करून टाकतील मार्केट आला खाली इथून मग हा मूव बघा इथे जर कोणी असा मूव पकडला असता इथे इथे प्रॉफिट बनत होतं जे तुम्ही इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत असतात ना मग इथे तुम्हाला ट्रेड घ्यायची गरज नाही ट्रेड कुठे बनला पाहिजे तुमचा या ठिकाणी हा जो मोमेंट त्यांना असतो हा पकडायचा असतो हे वारंवार का रिपीट करतो ना ज्यांना समजायचं असेल ते बरोबर समजतात की एखादा स्टॉक इंडेक्स जर साईडवेज असला कोणतीही ॲक्टिव्हिटी आपण करायची नाही दोन तीन वेळेला मी तुम्हाला उदाहरण दिलं लाईव्हवरती पण दाखवून देत असतो लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा याच्या बाहेर जाणार इंडेक्स किंवा स्टॉक त्याला तिथे पकडा तिथे तुमची प्रॉबिलिटी जास्त प्रॉफिट बनवण्याची तुम्हाला आठवतं आहे आपण मागचं सेशन से जेव्हा झालं त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं इथे बघा की निपटीला अशा जागेवरती नका पकडू आता ही साईडवेज आहे हे बघा हा साईडवेज एक झोन आहे याच्यामध्ये नका पकडू जेव्हा याच्यातून बाहेर जाईल तिथे पकडा ना याला इथं प्रॉब्लिटी तुमची जास्त आहे प्रॉफिट बनण्याची इथं काय करणार तुम्ही थांबून समजा हे मार्केट जर नाहीच हे साईडवेजच झाला असता पूर्ण वेळ तुम्हाला लॉस झाला असता पण ब्रेकआउटला जर तुम्ही एंट्री घेत आहे तर तुमचं प्रॉफिट तिथं जास्त बनत आहे तसंच या ठिकाणी पण तसंच झालेलं होतं आणि चार्टवरती जर तुम्ही ड्रॉइंग केलं या सर्व गोष्टी तर तुम्हाला अवघड नाही जाणार मित्रांनो हा चार्ट मी जर इथे ड्रॉ केला मला काय दिसतं आहे स्ट्रक्चर मला या असं स्ट्रक्चर दिसतं आहे की प्राईज या ठिकाणी मागच्या सेशनपासून हे मागच्या सेशनपासून येईल तुमचं या असं प्राईजचं स्ट्रक्चर बनत होतं इथे बरोबर आहे ना आणि प्राईज ह्या लेवलच्या वरती इथे जातच नव्हती हा एक झोन आहे बघा याच्यावरती प्राईज जातच नव्हती आणि हायर लोज बनवत पण जायची शिफ्ट व्हायची वरती पण जो मोमेंटम होता तो नव्हता इथे काय केलं या लाईनचा ब्रेकडाऊन दिला मग ब्रेकडाऊनमध्ये पण तुम्ही काही वेळेला ट्रॅप होत असता आपल्याला एक पुलबॅक पाहिजे असतो तो पुलबॅक पण या ठिकाणी मिळालेला होता आणि परफेक्ट एक चांगली मोमेंटम तुम्ही इथे कॅच करू शकले असते या असते मोमेंटम याला आपण मोमेंटम असे म्हणत असतो हा मोमेंटम ज्याने पकडला त्याचं बनणार प्रॉफिट ऑप्शन बाईंगमध्ये जो म्हटला मी मार्केटला चॅलेंज करतो इथे साईडवेज मार्केटमध्ये मी पैसा बनवतो कॉल बाय करून ठेवतो करा कॉल बाय तुमचं प्रीमियम टेके होऊन जाईल तुम्हाला फायदाच होणार नाही अशा प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करा प्रॉबेबिलिटी कुठे आहे माझी प्रॉफिटची समजलं ना त्यासाठी हे चार्टवरती ड्रॉइंग करणं महत्त्वाचं आहे टेक्निकल महत्त्वाचं असतं ठीक आहे मग आता उद्यासाठी कसा प्लॅन करायचा आहे आपल्याला आपल्यासाठी कोणते रजिस्टन्स सपोर्ट बनतील ते आपण बघू मार्केट जर फ्लॅट ओपन झालं मार्केट जर फ्लॅट ओपन होते समजा ह्याच लेव्हलच्या आसपास एकवीस सातशे ऐंशी किंवा एकवीस आठशे ही लेवल आपल्यासाठी काय असेल फ्लॅट असेल मार्केट हा एक झोन वरती एक रेजिस्टन्स पकडा तुम्ही एकवीस हजार आठशे बत्तीस ही लेवल आपल्यासाठी बनेल रेजिस्टन्स आणि खाली जो सपोर्ट असणार आहे ना एकवीस हजार सातशे एकवीस एकवीस हजार सातशे एकवीस हा एक झोन आहे बघा ही लेवल सपोर्ट बनणे मार्केट जर ह्या रेंजच्या दरम्यान कुठे ओपन होत असेल तर आपण कसा प्लॅन करू शकतो कॉल साईडला कसा करू शकतो जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या जा वरती जात नाही एकवीस हजार आठशे बत्तीसच्या वरती तोपर्यंत आपण लॉंग जाणार नाही मार्केटमध्ये म्हणजे कॉल साईडला आपण इथे लॉंग जाणार नाही मार्केटमध्ये शक्यतो जे नवीन असतात इंटरनेट तर करायचंच नसतं हे मी तुम्हाला एज्युकेशनसाठी सांगत असतो हे जे व्हिडिओ बनवतो एज्युकेशनसाठी की मार्केटची डायरेक्शन कसे पकडायची मग हे बघून तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकतात समजला ना हे पूर्ण मार्केटचा व्ह्यू सांगत असतो मी तुम्हाला की आपली जी निफ्टी फिफ्टी आहे सर्वात मोठा इंडेक्स जर म्हटला निफ्टी फिफ्टी याचा व्ह्यू सांगत असतो की हा इंडेक्स उद्या कुठे जाऊ शकतो कसा जाऊ शकतो असं नाही की तुम्ही व्हिडिओ बघायचा आणि कॉल बाय करायला सुरुवात करायची नाही समजतं हे आपण एज्युकेशनसाठी बनवत असतो व्हिडिओ आणि हे बघून तुम्ही स्टॉकमध्ये पण ते करू शकतात ठीक आहे ना बघून बघून बहुतेक जण शिकलेले आहेत हे व्हिडिओ बघून शिकले पण काही जण समजलं ना टेक्निकल शिकले पण पन, तुम्ही पण पन शिकू शकतात समजलं फ्लॅट ऑपन होत आहेत जोपर्यंत मार्केट या लेवलच्या वरती जात नाही एकवीस हजार आठशे बत्तीसच्या वरती तोपर्यंत आपण लाँग जाणार नाही म्हणजे कॉल साईडला जाणार नाही या लेवलवरती आपल्याला काही प्राजेक्शन बघायचे ते बघून मग आपण या ठिकाणी कॉल साईडला जाणार टार्गेट कुठपर्यंत असेल आपलं एकवीस नऊशेच्या आसपास एकवीस हजार नऊशेपर्यंत ही आपण टार्गेट या ठिकाणी घेऊ शकतो ही जी रेंज मी इथे ड्रॉ केली होती बघा ज्या रेंजमध्ये मार्केट थांबलेलं होतं आणि सकाळी तुम्हाला ऑप्शन चाईन डाटा जो सांगितला मी त्याच्यावरती पण एकवीस हजार नऊशेवरती कोण होतं पुट रायटर होते सर्वात जास्त समजते ना तुम्हाला इथंच जास्त पुट रायटिंग झाली होती मार्केटला तिथे बॅलन्स करून ठेवलेलं होतं त्यांनी पण नंतर लेवल तुटली तुम्ही जाऊन बघायचं ऑप्शन चाईन तिथं काय ओपन इंटरेस्ट काय होता हे प्रॅक्टिकली गोष्टी तुम्ही जाऊन बघायच्या असतात आत्ताच्या वेळेला काय सिच्युएशन होती सकाळी जेव्हा मी वाय बघितला एकवीस नऊशेवरती काय होता ऑब्झर्वेशन करायचं असतं समजतं आहे ना फ्लॅटमध्ये ह्या लेवलच्याच वरती आपण जाऊ शकतो कारण की ही लेवल रेजिस्टन्स असेल जरी मार्केटवरती जाताना दिसेल तुम्हाला इथे ये रिजेक्शन येऊ शकतं प्राईजचं पुन्हा हा एक झोन बनू शकतो मार्केटसाठी हा नो ट्रेडिंग झोन असणार की जिथे प्रत्येकजण ट्रॅप होऊ शकतो मार्केटवरती जाण्याचा प्रयत्न करेल पुन्हा खाली येणार पुन्हा सपोर्ट घेणार पुन्हा वरती जाणार जोपर्यंत रेंजच्या बाहेर जात नाही मार्केट जसं ही रेंज बनली रेंजच्या बाहेर जेव्हा मार्केट गेलं मग आपण याच्यामध्ये गेलो हे इथे आपण फूड बाय करू शकलो असतो तसंच इथे पण ट्रेंड महत्त्वाचा ट्रेंड ओळखा समजलं आणि गॅपअप झालं गॅपअपमध्ये पण ताबडतोब ट्रेड बनतच नाही इथे पण आपल्याला डायरेक्शन ओळखावी लागेल मार्केटची पहिले कारण की मार्केट जेव्हा आपण एक मोठा गॅपअप देतं काही वेळेला शंभर शंभर पॉईंटने मार्केट गॅपअप ओपन होत असतं मग तिथे चान्सेस काय असतात इंडेक्सचे साईडवेज होण्याचे तिथे इंडेक्सचे साईडवेज होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा इंडेक्स एक डीप देत असतो समजा इथे गॅपअप झाला एकवीस हजार नऊशेच्या वरती तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग पण येत असतं था काही वेळेला इथे थोडा डीप देत असतो थो, पुन्हा थोडं रिकवर होत असतो अशी ॲक्टिव्हिटी मग असं बघायचं नाही की इंडेक्स खाली आला दोन कॅन्डलमध्ये म्हणजे मी पुटलाच गेला पाहिजे असं नसतं आणि हा एक झोन तयार झालेला आहे वरती बावीस हजार लेवल म्हणू शकतो आणि खाली एकवीस हजार ही लेवल जर बघितली ना मार्केट तुम्हाला होलटेल दिसतंय एक दिवस वरती जातं तर दुसऱ्या दिवशी खाली येतं मग या ठिकाणी कोणाला डायरेक्शन ओळखता येत नाही मार्केटची मार्केट इथे डायरेक्शन डिसाईड करत नाही अपसाईड पण करत नाही आहे आणि डाऊनसाईड पण करत नाही त्या एक हजार पॉईंटच्या रेंजमध्ये थांबलेलं आहे मार्केट त्यामुळे इंट्राडेमध्ये पण तुम्ही फसायचं नाही आहे की मार्केट दोन कॅन्डलमध्ये खाली आलं म्हणजे ते खालीच येणार किंवा दोन कॅन्डलमध्ये वरती गेलं म्हणजे वरतीच जाणार सकाळच्या वेळेला व्हॉलॅटिलिटी खूप असते मार्केटमध्ये हाच आहे हाच एक पोर्शन बघा हाच एक भाग बघा तुम्ही इथं बनणारा कॅन्डल आणि ह्या ठिकाणी बनणारा कॅन्डल बघा तुम्हाला फरक जाणवतो या ठिकाणी समजलं ना या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चला ठीक आहे गॅपअपमध्ये पण ताबडतोब जम घ्यायची नाही आहे तिथं पण आपण मार्केटची डायरेक्शन ओळखणार वीस पंचवीस तीस मिनटे मार्केटला थांबू देणार आपण नंतर त्यामध्ये जाणार त्यानंतर आपण एक डिसिजन घेणार समजलं आणि त्यानंतर पुट साईडला कसा प्लॅन करू शकतो आपण एकवीस हजार सातशे एकवीसच्या खाली जेव्हा मार्केट आजच्या डेलोला ब्रेक करून खाली जायला लागेल फ्लॅट ओपन झालं आहे समजा राईजेक्शन बघायची डायरेक्ट नाही एका कॅन्डलमध्ये नाही होत तसं ठीक आहे ना एक कॅन्डल बनली अशी आणि तुम्ही त्याच्यामध्ये जंप घेतली पुट साईडला गेली ते चुकीचं असतं इथे प्रॉपर ट्रेंडला ओळखायचं आहे आपल्याला मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे इथे खाली येतं काही वेळ लागतं इथून सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जात असतं सपोर्टला ब्रेक करतं एका बघायचं जेव्हा पण एखादा महत्त्वाचा सपोर्ट ब्रेक होत असतो म्हणजे हा डे लो आहे आप डे आपल्यासाठी काय सपोर्ट बनवत असतो डे बनतो सपोर्ट डेलो सपोर्टचं काम करतो मार्केट जर याला ब्रेक करून जात असेल ना तरी ते सेलिंग वाढते मग त्या ठिकाणी प्राइजेक्शन बघून मग आपण पुट साईडला जायचं असतं मग आपलं टार्गेट कसं असणार इथून एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर हे पहिलं टार्गेट पहिला सपोर्ट आणि त्यानंतर एकवीस हजार सहाशे चौरेचाळीस एकवीस हजार सहाशे चौरेचाळीस हा दुसरा सपोर्ट असणार आहे इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं मग आहे प्राईजला बघायचं जसं ही जी ट्रेंडलाईन होती ना इथे दाखवतो तुम्हाला कसं बघायचं नवीन यांनी तर ह्या गोष्टी करायचे नाही शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे की मला मार्केटची डायरेक्शन कशी ओळखायची हे जे दिसत आहे तुम्हाला हे हे लोज बनत जायची आहे पण मार्केट आपल्या हायरला ब्रेक करत नव्हतं ना इथे हे बघा हे स्विंग बनत जायची इथे हे स्विंग बरोबर आहे आता इथं काय झालं मार्केटने ब्रेकडाऊन दिला आता ब्रेकडाऊनमध्ये पण मला जायचं नाही ना ताबडतोब मला डायरेक्शन ओळखायची मग हा पुलबॅक जो असतो इथं आलेला हा पुलबॅक आणि नंतर जे मार्केट खाली जात असतं यावरून मला डायरेक्शन समजते कारण की हे जे फॉर्मेशन व्हायचं पहिलं हे जे फॉर्मेशन व्हायचं समजते त्यांनी तुम्हाला हे हायर रोजचं व्हायचं आता ते बनणं बंद झालं इथे आणि हे स्ट्रक्चर लो राहायचं झालेलं असतं मग मी इथे गेलो पाहिजे सेल साईडला हे तुम्हाला चार्जवरती ओळखायचं असतं ते काय ताबडतोब होणार नाही मित्रांनो त्यासाठी अभ्यास पण पाहिजे त्यासाठीच मी म्हणतो असतो तुम्हाला व्हिडिओ बघितले तर शिकून झाला काही अडचण नसते ठीक आहे ना फूड साईडचा प्लॅन आपण इथेच करू शकतो ह्या लेवलच्या खाली आणि कॉल साईडचा आठशे बत्तीसच्या वरती नाहीतर हा झोन पूर्णपणे उद्याच्या दिवशी पण एक साईडवेज झोन होऊ शकतो जर मार्केट एअरेनमध्ये ओपन झालं तर गॅपअप झालं तर काही वेळेला पुन्हा वरती जाऊ शकतं गॅपडाऊन ओपन झालं तर पुन्हा कंटिन्युअसली सेलिंग पण मार्केटमध्ये इथे येऊ शकते आणि जेव्हा आपण ट्रेड घेता असता स्टॉपलॉस तर पक्का लावायचा असतो प्रत्येकाने स्टॉपलॉस लावून मार्केटमध्ये काम करायचं असतं मनात कधी स्टॉपलॉस लावायचं नसतो मार्केटमध्ये केव्हा एक सडन येऊ शकतो आपण मार्केटमध्ये चुकू शकतो आपलं ॲनालिसिस चुकू शकतं त्यामुळे स्टॉपलॉस ठेवलाच पाहिजे जो पण ट्रेड एक्झिक्यूट करत असतो आपण त्याच्यामध्ये स्टॉपलॉस लावलाच पाहिजे आपण एक रिस्क असते ती आपण डिसाईड केली पाहिजे की के मला जर हा ट्रेड घ्यायचा तर मी याच्यामध्ये किती रिस्क घेतली पाहिजे किंवा माझा काही स्टॉपलॉसचा पॉईंट असतो का जर इथे मला जर या ठिकाणी मला पुट साईडला जायचं आहे या लेवलच्या खाली माझा स्टॉपलॉसचा पॉईंट कोणता बनतो आहे आणि मला टार्गेट किती घ्यायचं आहे हे तुम्हाला माहीत असायला हवं त्यानुसार जर काम केलं त्याला जर आपण रिस्क रिवॉर्ड म्हणतो त्यानुसार जर आपण केलं तर आपण प्रॉफिटेबल होत असतो नाही तर ऑप्शनमध्ये शक्यतो कोणी होतच नाही प्रॉफिटमध्ये जातच नाही कारण की त्यांना रिस्क रिवॉर्ड माहीत नसतो ते लॉस लावत नसतात त्यामुळे ते, ते काय करतात लॉसमध्ये जातात इंट्राडेमध्ये लॉसचं प्रमाण ऑप्शनमध्ये सर्वात जास्त असतं समजतं आहे ना त्यामुळे लॉस लावून मार्केटमध्ये काम करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये महत्त्वाचे लेवल समजलेले असतील कोणत्या लेवलच्यावरती आपण लॉंग जाऊ शकतो मार्केटमध्ये कोणत्या लेवलच्या खाली शॉर्ट साईडला जाऊ शकतो हे तुम्हाला समजलेलं असेल आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद